बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत शिंदे गटाच्या सरशीपासून. शिंदे गटानं शिवसेनेतून बंडखोरी केली, बंडखोरी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. ज्या बंडखोरांनी बंडखोरी केली त्यांचं पुढे काय होणार, जनता त्यांना स्वीकारणार का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. पण आज मराठवाड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे चित्र दिसलं त्यामुळे स्वाभाविकपणे शिंदे गटाच्या या बंडखोर सगळ्या आमदारांची सरशी झालेली आहे. शिवसेनेला त्यांनी चितपट केलंय आणि ग्रामपंचायतीवर शिंदे गटानं दबदबा निर्माण केलाय. ज्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात बंड झालेलं होतं शिवसेनेमध्ये, त्या औरंगाबादमधल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये शिंदे गटाच्या नेत्यांनी आमदारांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. लोकांनी त्यांना साथ दिली आहे, त्यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायती खेचून आणल्यात. 40 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवलाय शिंदे गटानं, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 27 ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आलाय. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटापैकी कोण बाजी मारणार याची प्रचंड उत्सुकता होती. शिंदे गटानं आमदार आपले जास्त असले तरी तळागाळात उद्धव ठाकरेंचा गट सक्षम असल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे गटाच्या या दाव्याची या निमित्तानं चाचणी झाली आणि या चाचणीत शिंदे गटानं बाजी मारल्याचं सध्या तरी दिसतंय. ग्रामपंचायत निवडणुका या लिटमस टेस्ट मानल्या जात होत्या, कारण सध्या प्रचंड सहानुभूती एका बाजूला मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आहे, दुसऱ्या बाजूला शिंदे गट आपली भूमिका मांडतोय. या दरम्यान या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल समोर आला. ज्या निकालात आज या लिटमस टेस्टमध्ये चित्र काय दिसलं, तर शिंदे गटाची सरशी झाली आहे. तब्बल 40 ग्रामपंचायती त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. ठाकरे गट कमकुवत पडताना दिसतोय, कारण स्थानिक जे नेते आहेत त्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात फळीसुद्धा गेलेली आहे हे यातून दिसतंय. ह्या ज्या 27 केवळ ग्रामपंचायती आहेत, म्हणजे एका बाजूला शिवसेनेच्या सोबत प्रचंड सहानुभूतीची लाट आहे असं सांगितलं जात होतं, तो दावा या आकड्यांमध्ये मात्र तरी दिसत नाही आहे. आणि शिंदे गटाचा आत्मविश्वास निश्चितपणे या आकड्याने वाढलेला असणार यात शंका नाही आहे. ओव्हरऑल आपण बघूया की काय चित्र दिसलं सर्वत्र, कुणाला किती ग्रामपंचायती मिळाल्या. भाजप अजून सुद्धा निर्विवादपणे मोठा पक्ष आहे. भाजपनं 82 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याखालोखाल स्थान मिळवलं आहे, 53 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. शिवसेनेची जागा राष्ट्रवादीनं घेतली लक्षात घ्या, कारण शिवसेनेमध्ये फूट पडली आहे आणि शिवसेनेचं नुकसान झालं. काँग्रेस 22, इतर पक्षांना 47, पण शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, त्यामुळे शिवसेनेचा जो दुसरा क्रमांक असायचा सर्वसाधारणपणे तो क्रमांक खाली गेलेला आहे. राष्ट्रवादीला याचा फायदा निश्चितपणे झाला आहे, पण भाजपमध्ये मात्र सध्या तरी निर्विवादपणे वर्चस्व अजूनही ठेवत आहे. स्वाभाविक आहे की निवडणूक जिंकली आहे तर जल्लोष तर होणारच, आणि मग शिंदे गटानं जे वर्चस्व मिळवलेलं आहे त्या वर्चस्वाचा गुलाल आज उधळला गेला आणि सत्तेत ते आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचाही फायदा यांना होताना दिसतोय. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामधली पहिली दृश्य होती. कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते, ग्रामपंचायतीची निवडणूक ही अतिशय क्लिष्ट निवडणूक असते, अवघड निवडणूक असते, घराघरातलं मतदान त्याच्यामध्ये असतं. मुद्दे स्थानिक पातळीवरचे जरी असले तरी कार्यकर्त्यांची ती निवडणूक असते. त्या कार्यकर्त्या तो कार्यकर्ता नेत्यांच्या पाठीशी असतो, मग त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता आहे की नाही याचा सुद्धा सोक्षमोक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून लागत असतो.